नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे शिडगे क्लासेसमध्ये, जिथे आपण शिकतो इंग्रजी बोलायला लिहायला मराठीमधून. इंग्रजी भाषेचा सराव कसा करायचा भाग दोन या आपण व्हिडिओजमध्ये आज आपण काय बघणार आहोत, तर आज आपण बघणार आहोत तोच्या भाषेचा सराव कसा करायचा. तत्पूर्वी लेक्चर सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट जी मी वारंवार सांगतो की जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी कदाचित भरपूर व्हिडिओ समोर येतील आणि मग कुठून स्टार्ट करावे हे कळत नाही. सोपं काम करा, आपलं जे चॅनलचं लोगो आहे त्याला प्रेस करा, प्लेलिस्टमध्ये जा. प्लेलिस्टमध्ये मी सेक्शन केलेले आहेत, तुम्हाला जे सेक्शन हवं आहे, तुम्हाला स्पीकिंग हवं आहे, तुम्हाला रिडिंग हवं आहे, त्यानुसार तुम्ही ते व्हिडिओज बघायचे आहेत. सरावासाठी वेगळा व्हिडिओ आहे, त्याच्यासाठी तुम्ही वेगळे सेक्शन त्याच्यामध्ये जाऊन सरावसुद्धा करू शकता. सो वळूयात. तोची भाषा म्हणजे काय पहिल्यांदा सांगतोय. तोची भाषा म्हणजे जेव्हा मराठीमध्ये आपण जनरली पाठीमागे तो म्हणतो ती तोची भाषा सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. म्हणजे मी जातो, मी येतो, ती पाहते, ती स्वयंपाक करते, बरोबर. आम्ही खेळतो, आम्ही झोपतो, इन शॉर्ट पाठीमागे तो आला की नाही की ती असते तोची भाषा. मग ही तोची भाषा आपण का वापरतो हे पहिल्यांदा समजून घ्या. मराठी बोलताना का वापरतो? सो तोच्यामध्ये आपण आपल्या डेली रुटीन सांगत असतो. लक्षात घ्या, लक्षात येते का? मी उठतो, मी जातो, मी खेळतो, मी पाहतो, हे तुमचं डेली रुटीनमधले ॲक्टिव्हिटी सांगता तुम्ही. आता हे इंग्लिशमध्ये कसं बोलतात हे समजून घ्या. सिम्पल आहे, इकडे लक्ष द्या. तुम्हाला फक्त ना तोच्या भाषेमध्ये डू लक्षात ठेवायचं आहे आणि डज लक्षात ठेवायचं आहे. तुमचं मी माइंड सेट करतो आहे, लक्षात घ्या. तोच्या भाषेमध्ये तुम्हाला जेव्हा जोडी आपली तयार करतो की नाही, जोडी जनरली काय तयार करतो आपण, तर आपली जोडी तयार असते नेहमी आपला जो सब्जेक्ट करणारा असतो तो आणि जी क्रिया तुम्ही बोलणार आहात. ओके, म्हणजे सिम्पली तुम्हाला काही वेगळं, समजा मी आईला स्वयंपाकघरात मदत करतो. आता इतकं मोठं वाक्य तुम्हाला नाही थिंकिंग करायची आहे काय, तुम्हाला फक्त पहिल्यांदा थिंकिंग करायची आहे ह्याच्यात जोडी काय, बरोबर. क्रिया कोणती? एक मदत करण्याची, त्याला हेल्प म्हणतात. आता हा मदत करणारा कोण आहे? मी. सो तुमचं वाक्य झालं पाहिजे आय हेल्प्स. ओके, आय हेल्प, सॉरी, आय हेल्प हे तुमचं वाक्य झालं पाहिजे. त्यानंतर तुम्ही थिंकिंग करू शकता पुढच्या सगळ्या गोष्टी, लक्षात घ्या. पण तुम्ही जर स्वयंपाकघरात आईला ह्या वाक्यांचं टेन्शन घेतलं तर तुमचं वाक्य कधीच ट्रान्सलेट होणार नाही. सो किती पण मोठं वाक्य काही असलं तरी पहिल्यांदा जोडीकडे लक्ष द्या. ओके, आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे बघा. पहिली जोडी तयार झाल्यानंतर तुम्ही आयदर त्या जोडीला येस लावणार किंवा नाही लावणार, लक्षात ठेवा. म्हणजे काय? तर आता जर तुमचा इकडे करता जो आहे ना तो ही शीट असेल ना, तर तुम्हाला येस लावायचा असतो. म्हणजे समजा आय हेल्प म्हटलं मी, पण इथे समजा एखाद्या मुलाचं नाव घेतलं मी, ओके, रोहित, तर रोहित हेल्प्स म्हणावं लागतं इंग्लिशमध्ये. पण अर्थात तुम्ही खूप टेन्शन सुरुवातीला घेऊ नका, हळूहळू तुम्हाला ते जमायला लागेल. आता पुढचं बघा, जर तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे ना तर नेहमी डू किंवा डज बाहेर काढायला शिका. ओके, आता इथे खरी गंमत आहे की डू आणि डज ह्याच्यासाठी तुम्हाला सवय लागते की तुम्ही तो बोलला का, समोरच्या माणसाने तो बोलला, म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे ही. सो डज ही तुम्हाला पटकन कळलं पाहिजे. ती म्हटलं का, मी म्हणताना ती म्हटलं का त्या वाक्यामध्ये, तर तुम्हाला कळलं पाहिजे डजशी. मी जर आम्ही म्हटलं तर तुम्हाला कळलं पाहिजे डू वी. मी ते म्हटलं डू दे, तुम्हाला सिम्पली ना ते डू. हे तुम्हाला कधी कळेल? तर मी तुम्हाला जे इंग्रजी तोची भाषा शिकवलेली आहे ते सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही पहिल्यांदा हे समजून घ्या आणि मग आज आपल्या सरावामध्ये या. ओके, त्यानंतर तुम्हाला नाही म्हणायचं असेल ना तोच्या भाषेत नाही, की तुम्ही डोंट किंवा डझंट लक्षात ठेवायचं. आता तुम्ही म्हणणार सर डोंट कधी बोलायचं आणि डझंट कधी बोलायचं. सिम्पली तुमचं लक्ष नेहमी सतत कर्त्याकडे पाहिजे. कशाकडे? करता. करणारा कोण आहे? करणारा समजा आय आहे तर आय डोंट, करणारा जर यू असेल तू तर यू डोंट म्हणा, यू डझंट म्हणू नका. पण करणारा जर ही असेल ना, ही डझंट म्हणा, शी डझंट म्हणा, इट डझंट म्हणा. हे मी शिकवलं आहे. किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, बरोबर, एखाद्या मुलीचं नाव असेल, ओके, तर त्या मुलीच्या नावापुढे समजा एखादं प्रार्थना नाव आहे तर प्रार्थना डज नॉट म्हणा, प्रार्थना डोंट म्हणू नका, कारण प्रार्थना शी आहे. आय होप तुमच्या डोक्यामध्ये काही गोष्टी डेफिनेटली फिक्स झाल्यात. आत्ता मी काही वाक्य इथे बोलणार आहे आणि तुम्हाला तिथे ट्रान्सलेट करायचे आहे. चुकाना घाबरू नका, चुकत राहा, शिकत राहा. पहिल्या व्हिडिओमध्ये करा, कदाचित फर्स्ट टाईम तुमचे काही चुकतील, तुम्ही नेक्स्ट हाच व्हिडिओ रिपीट करा, तुम्ही आणखीन चांगलं कराल. तुम्ही रिपीटेशन चालू ठेवा तुमचं, तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स येत जाईल.
सो करूया सुरुवात. आत्ता माझ्याकडे एक वही आहे ज्याच्यामध्ये मी अनेक वाक्य लिहिलेली आहेत, ते तुमच्यासमोर ठेवतो आहे. आणि तुम्हाला मी जसं बोलतोय, तुम्हाला मी जसं सांगितलं, जोडी तोडायची नाही. मी तुम्हाला सांगत जाईन तुमचं काही चुकत असेल तर. ओके, सो लेट स्टार्ट. ओके, मी इंग्रजी बोलतो. व्हेरी गुड. काय केलं? मी बोलतो, राईट? म्हणजे तुमची जोडी काय झाली? आय स्पीक. इंग्रजीचं टेन्शन घेऊ नका, आय स्पीक इंग्लिश. आता काही जण म्हणतील, सर डू का नाही? डू आय? मी तुम्हाला प्रश्न कुठे विचारला आहे? डू तुम्हाला तेव्हाच बाहेर काढायचं आहे जेव्हा प्रश्नासारखा मी तुम्हाला विचारेन. तुम्ही म्हणजे डोंट का नाही? मी तुम्हाला नकार कुठे म्हटलं आहे? लक्ष येत आहे का? म्हणजे डू किंवा डज बाहेर काढताना तो प्रश्न असायला पाहिजे, सिम्पल. ओके, आणि नाही म्हटलं तरच डोंट आणि डझंटचा वापर करा. आता दुसरं वाक्य बघा. तू तिला त्रास देतोस. आता तुम्हाला कदाचित त्रासला काय म्हणतात आठवत नसेल. मी तुम्हाला मदत करतोय, चला ट्रबल. ओके, आता तयार करा जोडी. तू, आठवलं ना? त्रास देणारा तू. वाक्य काय झालं? यू ट्रबल. यू ट्रबल. आता कोणाला ते म्हणा? हार. एक्झॅक्टली, यू ट्रबल हार. सोपं आहे. नेक्स्ट, मला आईस्क्रीम आवडत नाही. येस, नाही. तच्या भाषेत नाही, कळलं असेल तुम्हाला. पण आता जोडी कोणाबरोबर घ्यायची, राईट ना? तर तुम्ही शोधा, आवडत कोणाला नाही आहे? मला. मग मला आय म्हणतात. काय वाक्य झालं? जोडी काय झाली? आय डोंट. बरोबर. पण नुसती आय डोंट जोडी होत नाही ना, ॲक्शन वर्ड लागतं की नाही. मग आता ह्याच्यात क्रिया कोणती आहे? आवडण्याची ना. सो आय डोंट लाईक, कारण डोंट काहीतरी असणार ना. आय डोंट लाईक अन आईस्क्रीम, सिम्पल. सो नाही म्हणताना डोंट किंवा डझंट. आता मी या ठिकाणी मीच्या ऐवजी तिला आवडत नाही म्हटलं असतं, तुम्ही काय केलं असतं? शी डझंट लाईक, सिम्पल. वाक्य तेच राहतं. तो सध्या मला पत्र लिहित नाही. ओके, किंवा तो मला पत्र लिहित नाही. ॲक्शन बघा, पत्र लिहिणं, राईट, ही ॲक्शन आहे. आता जोडी तयार करा. आणि हे निगेटिव्ह वाक्य ना, नकार. तो, व्हेरी गुड. ही, आता हीला नकार कशामध्ये आपण म्हणतो? येस, ही डझंट. ही डझंट राईट. बरोबर. आता पुढे काय तुम्हाला म्हणायचं असेल ते म्हणा. ही डझंट राईट व्हॉट? लेटर. कोणाला? टू मी. बरोबर. कधी? सध्या. नाऊ डेज, सिम्पल. कळलं का? पुढे, तुला हिंदी चित्रपट आवडत नाहीत का? मी आता प्रश्न विचारलाय आणि मी तुला म्हटलं, म्हणजे यू. आणि यू आला की प्रश्नामध्ये डू बोलणार की डज बोलणार? येस, डू, कारण डू यू झाला प्रश्न. बरोबर. आता याच्यात क्रिया शोधा, आवडण्याची क्रिया आहे. सो डू यू लाईक? लक्षात आलं मी काय म्हटलं? तुला हिंदी चित्रपट आवडतात का? सो डू यू लाईक हिंदी मूवी? हाऊ सिम्पल. कळतंय का? या ठिकाणी मी तुझ्या ऐवजी मी असं म्हटलं असतं तर, तिला हिंदी चित्रपट आवडतात का? सिम्पल. तुम्हाला फक्त डू नाही म्हणायचं आहे, तुम्हाला म्हणायचं आहे डज. डज शी लाईक हिंदी मूवी? हाऊ सिम्पल. समजा मला म्हणायचं आहे, ती दर रविवारी मंदिरात जाते. चला, जाते कोण? ती. चला जोडी तयार करा पटकन. शी गोज. आता तुम्ही म्हणाले, सर गोज का म्हटलं? आपलं काय ठरलंय? है ना, ही शीट आलं ना, की तोच्या भाषेत नेहमी येस म्हणा. शी गोज. जोडी तोडायची नाही, वाक्य कितीही मोठं असू द्या. शी गोज. आता बघा कुठे, मी काय म्हटलं? मंदिरात. आणि कधी? दर रविवारी. आता काही मुलांना प्रश्न पडले असेल कदाचित की सर मंदिरात पहिलं म्हणायचं की दर रविवारी? सो शी गोज टू द टेम्पल एव्हरी संडे. कारण आपला माहिती आहे ना, काय कुठे कधी विसरायचं नाही. ओके, कुठे? मंदिरात. कधी? रविवारी. टायमिंग शेवटी, सिम्पल. आता हे जर बदललं तरी वाक्य खूप डिफिकल्ट होणार आहे का? नाही, येणार आहे. आय होप तुम्हाला हळूहळू समजत आहे. ओके, मी आता थोडंसं स्पीडली जाऊ का? तुम्ही रिॲक्ट करणार का पटापट? ओके, मी मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करतो. यात जोडी तयार करा. आय बोल्स. बरोबर. आय बोल. मी गोलंदाजी करतो. गोलंदाजी करण्याला बोल म्हणतात. कुठे आणि कशी? सो आय बोल वेल. मी चांगली गोलंदाजी करतो. कुठे? इन द मॅच. सो सिम्पल. नेहा मला नेहमी मदत करते. मदत कोण करते? नेहा. तयार करा. नेहा हेल्प्स. नेहा हेल्प्स कोणाला? बरोबर. आणि कधी?
सो आता इथे ना नेहमी शब्द आलाय, हा ऑलवेज शब्द आहे. आणि ॲडवर्ब जो असतो ना, त्यासाठी आपण एक व्हिडिओ बघितला आहे. ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी असतात ना, ते नेहमी आपण सब्जेक्टच्या नंतर वापरायचं. जसं की नेहा ऑलवेज हेल्प असं म्हटलं की छान वाटतं. नेहा ऑलवेज हेल्प मी. ओके, नेक्स्ट. तू पोहतोस का? प्रश्न. तू, येस. डू यू स्विम? तू चायनीज खातोस का? येस. प्रश्न. डू यू ईट चायनीज? प्रश्न आले ना की तुम्ही डू यू किंवा डज लक्षात ठेवा आणि तसेच म्हणा. तर मी प्रश्नच विचारतोय तुम्हाला. तू खेळायला जातोस का? डू यू गो टू प्ले? ओके, डू यू प्ले नाही, डू यू प्ले म्हटलं की तू खेळतोस का होईल. डू यू गो टू प्ले, सिम्पल. तुला गाणे ऐकायला आवडतात का? तुला ना, यू ना, मग प्रश्न. डू यू काय क्रिया? आवडणे. डू यू लाईक? डू यू लाईक काय? ऐकायला. डू यू लाईक टू लिसन म्युझिक ऑर सॉंग्स? कळलं का? सो सिम्पली तुम्ही काहीही म्हणू शकता, कुठलंही वाक्य तुम्ही तयार करू शकता. आता मी तुमच्या समोर काही रॅपिड 2 मिनिटांमध्ये पटापट काही वाक्य म्हणतो आणि तुम्हाला पटापट रिॲक्ट करायचे. चुकलं बरोबर तुम्ही विचार करायचा नाही, तुम्ही तयार करा. ओके, मी दररोज अभ्यास करतो. गॉट. तुमच्या समोर स्क्रीनवर वाक्य येईल, तुम्हाला बघायचं आहे. तू तुझ्या आईबाबांचा ऐकतोस का? गुड. मी सकाळी चहा पितो. ओके. तू पियानो वाजवतोस का? शाळा 10 वाजता उघडते. मला असं वाटत नाही. सिंह गर्जना करतो. मी त्याच्याशी बोलत नाही. ती माझ्या घरी येत नाही. मला सल्ले आवडत नाहीत. आय होप तुम्ही या वाक्यांना नक्कीच प्रयत्न केला असेल बोलण्याचा. कदाचित तुम्हाला काही शब्द, तुम्ही म्हणाल सर हे आम्हाला शब्दच माहिती नव्हते, हरकत नाही. तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल किंवा इथे पाहत असेल येताना. ओके, नेक्स्ट टाईम ते शब्द समजून घ्या आणि पुन्हा हेच व्हिडिओ, हाच व्हिडिओ पुन्हा पहा. तुमचा कॉन्फिडन्स बिल्टअप झालेला तुम्हालाच बघायला मिळेल. तुम्हाला जर काही फीडबॅक द्यायचा असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. मी डेफिनेटली त्याच्यामध्ये सुधारणा करेन आपल्या व्हिडिओजमध्ये. कारण कुठेतरी ना, ऑनलाईन लेक्चरमध्ये मला कळत नाही समोरचा फिजिकली कसा रिॲक्ट करतो किंवा तुम्हाला तिथे बसून काय प्रॉब्लेम्स येतात. मी प्रयत्न करतो आहे माझ्यासमोर तुम्ही फिजिकली बसलाय असं समजून बोलण्याचा. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे, मित्रांमध्ये शेअर करायचा आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे.